30 वर्षाहून अधिक काळ बँकेची नोकरी केल्यानंतर निवृत्तीच्या वेळी ज्या गावात काम केलं त्याच गावात उरलेलं आयुष्य व्यतीत करायचा निर्धार आणि वर निवृत्तीनंतर मिळालेली सगळी रक्कम सामाजिक कार्यात गुंतवण्याला कोणीही वेडेपणाच म्हणेल, पण रुबीना चव्हाण यांनी तो केलाय. रत्नागिरीतील देवरूखमध्ये स्नेहपरिवाराच्या माध्यमातून रुबीना चव्हाण यांनी स्थानिक महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलंय. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ता हमीद दलवाई आणि लेखिका मेहरुन्निसा दलवाई यांची ती मुलगी. रुबीनाचं शालेय शिक्षण लोणावळ्याच्या हॉस्टेलवर झालंय, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील रुईयामधून. 1988 रुबीना अपना सहकारी बँकेत नोकरीला लागल्या आणि 2019 त्या देवरुख शाखेत कार्यरत असताना निवृत्त झाल्या. तब्बल 8-10 वर्षे त्या देवरुखमध्ये होत्या. अपना सहकारी बँकेची कोकणातली ती पहिली शाखा आणि बाहेरगावी जाऊन नोकरी करणाऱ्या रुबीना या देखील अपनातील पहिल्या महिला कर्मचारी. अनेकदा सुनसान बंगल्यात त्यांनी एकट्याने दिवस काढले, पण कामाबाबत कुरकूर केली नाही. शालेय विद्यार्थ्यांची खाती उघडण्यावर जोर दिल्याने देवरुखमधील घराघरात रुबीना यांचे ऋणानुबंध जुळले. देवरुखकरांशी त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातंच तयार झालं. त्याचीच परतफेड म्हणून देवरुखमधल्या महिलांसाठी रुबीना यांनी तिथेच रोजगार केंद्र सुरू केलं. पिशव्या पायपुसणीपासून सुरू झालेला प्रवास उब नावाचा ब्रँड असलेल्या गोधडी उत्पादनापर्यंत येऊन पोहोचलाय. गोधडीला मार्केट मिळावं म्हणून रुबीना महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही पायाला भिंगरी लावून फिरत असतात. शिकू पाहणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रशिक्षण देत तिला स्वतःच्या पायावर उभं करण्याची रुबीना यांची ही धडपड आहे. नाट्य अभिनयाचं अंग रुबीना यांच्याकडेही होतं, म्हटलं तर त्यातही निवृत्तीनंतर त्या करिअर करू शकल्या असत्या, पण मळलेली वाट न धरता त्यांनी आईवडिलांचीच समाजसेवेची खडतर वाट धरली आणि त्या वाटेवर सगळी पुंजी उधळून दिली. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने वागा लोकचळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार रुबीना चव्हाण यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.